अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। बोदेगाव परिसरात गेल्या 15 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट होत असल्याने पिकांचे तातडीने पंचनामे करावे अशी मागणी तहसीलदार यांना शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोदेगाव परिसरात गेल्या 15 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट होत असल्याने आणि जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, बाजरी आणि फळबाग इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बिघडल्याने शेतकरी मेटाकुटीस झालाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या नुकसानीचे अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नसून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक राजेंद्र दौंड, रामजी अंधारे, प्रल्हाद देशमुख, अनिल घोरतळे, प्रसाद पवार आदींसह शेतकऱ्यांनी शेवगाव तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या वतीने घोषणाबाजीही करण्यात आली। तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळं फळबाग असेल, कांदा पीक असेल, बाजरीचं पीक असतील, उन्हाळी बाजरी असेल, याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यातली त्यात पूर्व भागामध्ये ज्यादा प्रमाणात बोदेगाव परिसरामध्ये, लाडजळगाव परिसरामध्ये ज्यादा अतिवृष्टी होऊन गारपीट झालेली असल्यामुळं त्या ठिकाणी फळबागेचंही अतोनात भयंकर नुकसान झालं आहे। त्यातली त्यात कांदा पिकाचं इतकं अतोनात नुकसान होऊन फक्त 5-6 गावामध्ये आत्तापर्यंत पंचनामे झालेले आहेत, तरी उर्वरित सर्व भागामध्ये पंचनामे करून अनुदान मिळावं आणि कांदा आणि फळबागाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून आम्ही आत्ता माननीय तहसीलदार साहेबांना पार्टीच्या वतीनं, माननीय चंद्रशेखर घुले पाटील आणि नरेंद्र पाटील घुले साहेबांच्या वतीनं, क्षितिज भायांच्या वतीनं आम्ही आत्ता सर्व पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही आत्ता 1-1.5 हप्त्यापर्यंत मुदत दिलेली आहे। जर त्यांनी याच्यावर कारवाई करून जर शेतकऱ्याला अनुदान मिळालं नाही, याच्या पाठीमागचं सुद्धा अजून अनुदान काही टप्प्यामध्ये राहिलेलं आहे। पूर्व भागामध्ये बऱ्याचशा गावामध्ये काही भागात मिळालं, काही भागात लोकांना अनुदान मिळालं नाही, ते मिळावं म्हणून आम्ही आत्ता त्यांना तशा लेखी स्वरूपात पण सूचना दिलेल्या आहेत। त्यांनी आत्ता सांगितलं की 1 हप्त्यामध्ये आम्ही त्याच्यावरती कारवाई करू आणि अजून प्रत्येक गावामध्ये पंचनामे करून शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू, अन्यथा एक जर न्याय मिळाला नाही तर आम्ही या 2 हप्त्यामध्ये न सांगता कधी रास्ता रोको आंदोलन करू, त्याचे आम्ही त्यांना पूर्वकल्पना दिलेली आहे। अहमदनगर न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश बागडे, शेवगाव। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।